नमस्कार मित्र, माझ्या माधव कानगुळ यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्र, आज एक शासन निर्णय काढलेला आहे. सातव्या वेतन आयोगाबाबत हा शासन निर्णय आहे. काय आहे या शासन निर्णयामध्ये? मूळ वेतनात कोणाच्या मूळ वेतनामध्ये वाढ केलेली आहे? 24 जून 2019 हा शासन निर्णय आहे. चला तर मग मित्र, या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती पाहूयात. January 2019 हा शासन निर्णय आहे. वित्त विभागाने हा शासन निर्णय काढलेला आहे. काय आहे ह्या शासन निर्णयामध्ये? संदर्भ दिलेले आहेत, 1, 2, 3, 4 संदर्भ दिलेले आहेत. आणि शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे ते सविस्तर पाहूया. केंद्र शासनाने 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी केपी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन सुधारणा समिती 2017 स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने संदर्भाधीन 1/1/2019 शासन निर्णय व दिनांक 4/1/2019 शासन शुद्धी पत्रका अन्वये 80 वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकाच्या निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये 80 वर्षे व त्यावरील शासकीय निवृत्तीवेतनधारक यांच्या 6व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनात 1 एप्रिल 2014 पासून 10% वाढ करण्यात आलेली आहे. आता सदर दर दिनांक 1/1/2019 पासून पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे. 80 ते 85 वर्ष वय असणाऱ्यांना 10% वाढ, 85 ते 90 टक्के वय असणाऱ्यांना 15% वाढ, 90 ते 95 टक्के वय असणाऱ्यांना 20% वाढ, 95 ते 100 टक्के वय असणाऱ्यांना 25% वाढ व 100 पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना 50% वाढ. सदर लाभ केवळ 1/1/2019 पासून देय राहील. तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तीवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुदेय राहणार नाही. या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार यांची राहील. शासन असाही निर्णय देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशांना मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे यांच्याशी संलग्न असलेली शासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष त्यापुढील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 248 परंतु कानवये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश काढत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहील. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये स्वायत्त संस्थांमध्ये स्थानिक संस्था इत्यादीमध्ये स्वतःला सामावून घेतल्यानंतर ठोक रक्कम स्वीकारलेली आहे व जे निवृत्तीधारक निवृत्तीवेतनाच्या 1/3 इतका अंश राशीकृत भाग पुनर्स्थित करण्यासाठी तसेच शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक नि अंक 1/1/1936 दिनांक 15 नोव्हेंबर 1999 अनुसार अंश राशीकृत रकमेच्या सुधारणेस आणि शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक नि अंक 1/1010 सेवा क्रमांक 4 दिनांक 26 जुलै 2010 यानुसार 6व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतनास पात्र ठरले आहेत. अशा 80 वर्ष त्यावरील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित निवृत्ती वेतनावर दिनांक 1/1/2019 पासून पुढील प्रमाणे वाढ आणून राहील. यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्ती वेतने जे अर्थसंकल्पीय शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्याच शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या शीर्षा अंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संकेत क्रमांक असा आहे आणि ही डिजिटल स्वाक्षरीने इंद्रजित गोरे शासनाचे उपसचिव साहेबांनी स्वाक्षरित केलेला आहे. आणि हा शासन निर्णय कोणाकोणाला पाठवलेला आहे त्याच्या प्रति इथं कोणाच्या प्रति पाठवलेले आहेत त्यांचे नावं दिलेली आहेत.
आणि सदर शासनाने परत खाली इंग्लिशमध्ये दिलेला आहे. मित्र, जर हा निर्णय आवडला किंवा हा जर व्हिडिओ आवडला तर कृपया खाली दिसणारं सबस्क्राईब नावाचं जर बटन लाल कलरमध्ये असेल तरच सबस्क्राईब करा, नसेल तर सबस्क्राईब करण्याची गरज नाही. पण जाता जाता एवढी विनंती करतो इच्छितो की जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक बटन दाबा. आपण जर लाईक बटन दाबलं तर अशाच प्रकारचे सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीतले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळते. तोपर्यंत परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.